पुण्यात आमच्या इथं वाघाडीचा आहे मी. आमच्या गावात ऍक्सिडेंट झालेला होता, तर त्याच्यातला एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला अनावधानाने. तर एक पोरगा सिरियस होता साहेब. मी रात्री 1:30 साहेबांना फोन केलाय. साहेबांनी पहिल्याच रिंगला फोन उचललेला आहे आणि फोन उचलल्यानंतर आमचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते ऐकून घेतल्यानंतर साहेबांनी स्वतः मला कॉल बॅक केलेला आहे आणि त्या विद्यार्थ्याची फॉलोईंग घेऊन त्याला केम हॉस्पिटलला येणारे सगळे प्रॉब्लेम साहेबांनी सॉल्व्ह करून दिलेले. साहेबांचे मी खूप आभार मानतो साहेब की आज तो पोरगा व्यवस्थितपणे तिथं आहे आणि 10-15 दिवसात तो व्यवस्थित होऊन तिथे येणार आहे. आज त्याच्या घरचे येणार होते साहेब, पण काही कारण असतं ते मुंबईला गेलेले आहेत त्या हॉस्पिटलला त्या पोराजवळ, त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही. त्यांच्या वतीने शिरपूर तालुक्याच्या वतीने मी आपला खूप आभारी आहे साहेब. साहेबांचा परिचय प्रत्यक्ष पारेला जाऊनच आम्ही अनुभवला. महाराष्ट्रामध्ये लंके साहेबांका सारखे जे कर्तृत्व आणि जे कार्यशील आमदार म्हणून आज त्यांचा गौरव होतो, ते याच गोष्टींमुळे की कोरोना काळामध्ये जनसामान्यांना जो काही आधार पाहिजे होता आणि त्या कोरोना काळामध्ये जी मदत पाहिजे होती ती स्वतः लंके साहेबांनी आपल्या पारनेर या ठिकाणी अतिशय 1100 बेडचं जे काही आरोग्य मंदिर उभं केलेलं होतं, जेव्हा मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेट द्यायला गेलो त्यावेळेस आम्हाला त्याची प्रचिती आली की लंके साहेबांनी खरोखरच जे काही जनसामान्यांना जीवन देण्याचं जे काही काम आहे ते आपल्या आरोग्य मंदिराच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही फक्त फेसबुक किंवा इतर माध्यमातून त्याची अनुभूती घेत होतो, परंतु आम्हाला कुठेतरी वाटलं की जेव्हा प्रत्यक्ष आपण जाऊ आणि तिथं बघितल्यानंतर जो काही अनुभव आम्हाला आला तो खरोखरच एक अजूनपर्यंत न विसरणारा असा प्रसंग माझ्या जीवनातला आहे.